आणि मलासुद्धा मोठा धक्कादायक अशी न्यूज आहे की 2-3 दिवसामध्ये 300-300 कोटीचे 2 छापे, म्हणजे 600 कोटी रुपयाचं ड्रग्ज एकाच गावामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये सापडत आहे. ते काम चालू आहे तिथे. ते आतापर्यंत कुठल्याही पोलिसांना, स्थानिक पोलिसांना किंवा हा औषध बनवण्याचा कारखाना असेल असं त्यांनी दाखवलं असेल तर त्या डिपार्टमेंटचे लोक जे असतील त्यांच्या हे कसं काय लक्षात आलं नाही की हे वेगळंच प्रकरण आहे. कारण आतापर्यंत जर 600 कोटी रुपयाचं जर 2 दिवसात हा सगळं पकडलं असेल तर आतापर्यंत किती हजारो कोटीचा जो आहे हा ड्रग्ज जो आहे हे नशा करणाऱ्या आहेत ह्या देशामध्ये आणि कदाचित जगभरात सुद्धा गेले असते. जसा साठा आहे त्याचे कारखाने जप्त कारवाई करण्यात आली. नाशिक आणि मुंबई पुढे मोठी कारवाई केली. नाशिकचं आंतरराष्ट्रीय लेवलवर एक जाळं ड्रग्ज माफियांचं निर्माण झालं होतं. आणि मलासुद्धा मोठा धक्कादायक अशी न्यूज आहे की 2-3 दिवसामध्ये 300-300 कोटीचे 2 छापे, म्हणजे 600 कोटी रुपयाचं ड्रग्ज एकाच गावामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये सापडत आहे. आणि ते काम चालू आहे तिथे. ते आतापर्यंत कुठल्याही पोलिसांना, स्थानिक पोलिसांना किंवा हा औषध बनवण्याचा कारखाना असेल असं त्यांनी दाखवलं असेल तर त्या डिपार्टमेंटचे लोक जे असतील त्यांच्या हे कसं काय लक्षात आलं नाही की हे वेगळंच प्रकरण आहे. कारण आतापर्यंत जर 600 कोटी रुपयाचं जर 2 दिवसात हा सगळं पकडलं असेल तर आतापर्यंत किती हजारो कोटीचा जो आहे हा ड्रग्ज जो आहे हे नशा करणाऱ्या आहेत ह्या देशामध्ये आणि कदाचित जगभरात सुद्धा गेले असते. पण आता त्याची जी वरिष्ठ पातळीवरून चौकशी होते. नाही साहेब, दुसरा एक मुद्दा आहे. मुंबईमध्ये पूर्वी जे दुकानांचे होते फलक जे गुजरातीमध्ये होते, आता घाटकोपर, वरळी असे सुद्धा नावं तिथे गुजरातीमध्ये लावली जात आहेत. शिवसेनेने त्याच्यावर आक्षेप घेतलेला आहे. असं आहे की शासनाच्या सुद्धा त्या संदर्भातले जे काही आदेश आहे त्यानंतर काही लोक हायकोर्टात गेलं तर हायकोर्टाने सुद्धा सांगितलं की राज्यभाषेमध्ये त्यांनी जे आहेत अशी दुकानांची नावं लिहिण्यात लिहायला पाहिजेत हे त्यांनी सुद्धा सांगितलं. आणि शिवसेनेसहित सगळे पक्ष जे आहेत वारंवार ही मागणी करत आहेत. मला असं वाटतं की आणि मग काही वेळेला इंग्रजी आणि खाली मराठी दोन्ही भाषेमध्ये हे बोर्ड्स लावलेले होते. आता कदाचित लोकांना वाटलं असेल काही दुकानदारांना की लोकांचं दुर्लक्ष झालेलं आहे, आता आपण मराठीमध्ये नाही लावले, नाही लिहिलं तरी चालेल. तर तसं नाही. महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये जे वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते असतात त्यांचं याकडे लक्ष असतंच आणि त्याप्रमाणे ते ताबडतोब मागणी करतात. मुंबईच्या त्यांना ते करावंच लागेल. मराठीमध्ये हे बोर्ड त्यांना करावे लागतील. एवढं घाटकोपर वरळण्याचं जे आहे तो प्रयत्न आता सध्या माझ्याकडे ते काही मला माहिती नाही आहे. कारण मागे टोलबंदी मी PWD मंत्री असताना आणि मग राज्यातले अनेक टोल जे आहेत बंद करण्यात आले. अर्थात त्या रस्त्याची काय परिस्थिती आहे आता जे काही असतील ते रस्ते त्या तिथल्या लोकांना कल्पना आहे. परंतु तरीसुद्धा मुंबईच्या नाक्यात टोल आणि राष्ट्रीय महामार्गावरचे टोल हे बंद झालेच नाहीत. गडकरी साहेबांकडे ज्या वेळेला लोक गेले ते टोल बंद करा तेव्हा त्यांनी सांगितलं अजिबात होणार नाही हे, चला इथून टोलशिवाय हे रस्ते होणार नाहीत. आता ते ॲग्रीमेंट करताना त्याच्यामध्ये किती वर्षाने किती टक्के वाढवायचे असं ते ॲग्रीमेंट त्यांचं असतं. मला त्याची काही कल्पना नाही. कदाचित MSRTCकडे त्याची माहिती असेल. संजय राऊतच्या पद्धतीने वारंवार वेगवेगळ्या